शहरात सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. आज सकाळ हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली. अभिजित सोनावणे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईनवरून जोडले गेले आहेत. अभिजित, नेमकं काय घडतंय नाशिकात? सकल हिंदू समाजाकडून खरं तर आज नाशिक बंदचं हाक देण्यात आलेली होती. दुपारच्या वेळी काही हिंदू आंदोलक जे आहेत ते जुन्या नाशिक मधल्या भागामध्ये दुकानं बंद करण्यासाठी गेलेले होते. त्यांनी त्या ठिकाणी सुरू असलेली जी दुकानं होती ती बंद करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर वादाला सुरुवात झाली. दगडफेक देखील त्यावेळी करण्यात आलेली आहे आणि काही जण जखमी देखील झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. आणि आता या सगळ्या तणावाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांची कुमक त्या ठिकाणी दाखल झालेली आहे. सध्या दोन्ही गटाला पोलिसांनी जे आहे ते दूर सारलेलं आहे आणि सध्या पोलिसांकडून समजूत काढण्याचा प्रयत्न दोन्ही गटाच्या नेत्यांना केला जातोय. सध्या परिस्थिती जी आहे ती जुन्या नाशिक भागामध्ये तणावपूर्ण बनलेली आहे. पोलीस आता या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र कुठेतरी नाशिक बंदला गालबोट जे आहे ते या सगळ्या घटनेमुळे लागलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या जुन्या नाशिकचा दूध बाजारचा परिसर असेल, मेन रोडचा परिसर असेल, या सगळ्या परिसरामध्ये आता पोलिसांनी अतिरिक्त कुमक जी आहे ती तैनात केलेली आहे आणि सध्या पोलिसांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न प्रायोरिटीने केले जात आहेत. कारण वाद अधिक चिघळू नये किंवा परिस्थिती जी आहे ती नियंत्रणाबाहेर जाऊ नये यासाठी पोलीस आता शर्थीने सुरुवातीला तिन्ही गटाची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र कार्यकर्ते आक्रमक आहेत, ऐकायला तयार नाही आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांना शांत करण्याचं मोठं आव्हान सध्या पोलिसांसमोर आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना बिलकुल अभिजित थोडं तुम्हाला थांबवतोय. आपण बघतोय की यही बताया जाता है कि दुनिया के अंदर कैसे जिया जाए एक करके एक अच्छा इंसान बनके. जब ये बात समझ में आ रही है तो हमारी सरकार से, हमारी पुलिस से, हमारी प्रशासन से यही अनुरोध है कि ऐसे तत्वों के ऊपर काबू कर लेना चाहिए वरना इसके रिपरकशन जो है वो बहुत खराब हो सकते हैं. हमने इससे पहले भी देखा है जब भी नबी की शान के अंदर गुस्ताखी हुई लोग किस हद तक चले गए हैं. और ये हमारे ज़िले का होने की वजह से हमारे लिए और ज़्यादा अफसोस की और गुस्से की बात है कि हम ऐसे सांपों को हमारे पास पाल रहे हैं करके. आप पिछले कुछ दिनों का अगर आगे देखेंगे, आकलन करेंगे तो एक नितेश राणे नाम का एक भाजपा में छोड़ा हुआ बिंदु है वो पूरे महाराष्ट्र के अंदर जा जा के किस तरह के बयानबाजी कर रहा है. मकसद उसका भी साफ है कि किसी तरह से ऐसे भड़काऊ बयाना दे कि जिसकी वजह से मुसलमानों का गुस्सा फूटे और वो लोग सड़क के ऊपर आए करके. तो ये एक मैं समझता हूँ कि एक राजनीतिक षड्यंत्र का हिस्सा है और हमें बड़ी समझदारी के साथ काम लेना है. ये वीडियो जैसे ही आया हमने इमीडिएट हमारे पूरे महाराष्ट्र के यूनिट्स को हमने आदेश दिया कि आज हर शहर में, हर जिले के अंदर इसके ऊपर FIR रजिस्टर होना चाहिए. हर तालुके के अंदर है तो निवेदन दीजिएगा, FIR रजिस्टर करवाइएगा. मैंने सुबह उठते ही यहाँ के पुलिस कमिश्नर से बात की. पहले 2:30 बजे का उन्होंने टाइम दिया कि 2:30 बजे के टाइम के ऊपर हमने कहा कि हम कुछ मौलानाओं के साथ आपसे मिलने के लिए आना चाहते है करके तय हो गया. लेकिन बाद में मुझे उनके पास से खबर. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.